गावी परत आल्यानंतर प्रत्येकाला 20 किलो रेशन मोफत दिलंय, ते 4 महिने देणार. 10,000 रुपये नुकसान भरपाई लगेचची, कपडे भांडी त्यातले 5,000 कॅशमध्ये दिले आहेत, ते आजपर्यंत कधी दिले गेले नव्हते, आणि 5,000 रुपये उद्या अकाउंटला भरले जाणार. शेतीचं जे नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानामध्ये सगळं कर्ज जे आहे, ह्या वर्षी पीक कर्ज काढलेलं आहे ते सरकार भरणार व्याजाचे, आणि कर्ज काढलं नाही त्यांना तिप्पट नुकसान भरपाई मिळणार. घरं ज्यांची पडलेली आहेत त्यांचं घर बांधायला 2,50,000 रुपये मिळणार. व्यापार ज्यांचा होऊन गेला त्यांना 50,000 रुपये देणार. आम्ही आज भारतीय जनता पार्टीवर निर्णय करतो की कोवाळची बाजारपेठ ही खूपच सफल झालेली आहे. आजूबाजूच्या 20-22 गावांची ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमधल्या ज्या ज्या व्यापाऱ्याचं जास्त नुकसान झालं आहे त्याला वस्तुरूपामध्ये त्याच्या दुकानात तो जे विकायचा ते आम्ही भाजपच्या वतीने काही प्रमाणात देणार. समजा कोणी साड्यांचा दुकानदार असेल तर आम्ही 25,000 साड्या त्याला देऊ. किराणावालाचा दुकानदार असेल तर 50,000 रुपयाचा किराणा देऊ, जेणेकरून उद्यापासून त्याचं सरकारने मदत येणं घेणं दुकान साफ होणं फर्निचर पुन्हा होणं याच्यापेक्षा उद्यापासून तो दुकानाच्या बाहेर ते विकायला बसू लागेल. त्याचा आमचे तालुका अध्यक्ष सर्वे करत आहेत. त्या सर्वेप्रमाणे आम्ही लोकांना आवाहन करणार किंवा या कोवाडची बाजारपेठ उभी करायला मदत करणार, आणि त्यामुळे एकाने एक घटकाचा विचार करून काही ठिकाणी गुराळा वाहून गेलेले आहेत, 30 ते 50,000 धरलेले आहेत, एकाने एक घटकाचा विचार या सगळ्या ह्याच्यात केला आहे. आणि आता लोक गावोगाव राहायला तर आलेले आहेत, घरं साफ करणं गावं साफ करणं यासाठी एजन्सी लावलेल्या आहेत, रोगराई पसरू नये म्हणून मोठ्या मोठ्या वैद्यकीय पथकं फिरत आहेत. आज पुणे विद्यापीठाच्या NSS चे 1,200 जण निघाले, 600 कोल्हापूर जिल्ह्यात येणार, 600 सांगली जिल्ह्यात येणार. ते घरोघर जाऊन सर्वे करणार आहेत की पुराच्या आधी तुमची घराची काय स्थिती होती, पुरामुळे तुमचं काय काय नुकसान झालं, हे सगळं एकत्र करून आम्ही ही जी मदत आपण देतो आहे त्या व्यतिरिक्त आणखी काय देतो आहे ते विचारतो.